नहीं, परंतु मी कमी पडतोय। तू मित्र कार्यामध्ये
वाचस्पूचकांनी वरून बोलत असताना रावणाचा महिमा बोलत जाऊ नये, रावण लय भारी होता म्हणत जाऊ नये, रावण रामाच्या बापाला ऐकत नव्हता असं बोलायचं। कारण रावण रामापुढे काहीच नाही, पण कधी सौमित्राचं बळ असेल तर। सौमित्र म्हणजे काय? खरा मित्र सुमित्र लक्ष्मण, ज्याचा फक्त रामावर भाव आहे, तो रावणाची कीर्ती वर्णन करू शकत नाही, करायची नाही। कारण रावणाची कीर्ती वर्णन करायला आपण आलो शक्ती ना, रावणाची कीर्ती वर्णन करायला रामायण लावले। रामचंद्र प्रभू सुग्रीवाला चेक करू लागले, त्याची ग्रीव कशी आहे, सु म्हणजे चांगली, त्याची बुद्धी चांगली आहे, त्याला चेक करू लागले। मी रावणाला मारील म्हणलो तो प्रकृणाच्या जीवावर लक्ष्मणाच्या, तसे जर तुम्ही सगळे सुमित्र असाल, रोज रामायणाची मैत्री ठेवत असाल, तर जगातला कोणताच रावण जिवंत राहणार। आणि जर तुम्ही रामाशी सौजन्य कमी केलं तर गावोगाव घरोघर रावण जन्माला येतील। रावण म्हणजे कोण? अहंकार। दोन महाराजात अहंकार घुसला की रामायण बनत। दोन महाराजांमध्ये अहंकार घुसला की सत्ता। तुम्ही मित्र कुणाचे? रामाचे। सुमित्र वाचे हर रावण का वंश मिटेगा, जपत सीता कल्याणी। तस तुम्ही सर्वांनी लक्ष्मण वा, प्रत्येक स्त्रीनं सीता वा, एकही रावण जगणार नाही। कारण जेथे जाऊ तेथे तू माझा संगाती। आणि जर असे सौमित्र प्रत्येक ठिकाणी असतील, त्रिजगती का शब्द वापरला? लक्ष्मण तर तिथे स्वतः नसते, कारण या त्रिभुवनात जर रामाची कीर्ती असेल आणि अढळ चमची प्रत्येकाला पाहिजे असेल, तर सौमित्राशिवाय शक्य नाही रे सुग्रीवा। हजार मित्र असून चालत नाही, एकच असावा पण सुमित्र असावा। आपणही म्हणतो जीवाचा जीव लग गेले तासा जिंदगीत काय राहिलं? काही नोहे मी रघुनाथ, जीवन जगण्यात अर्थ नाही, आणि असा मित्र नसेल तर सुग्रीवा मी राहणार नाही।
राम काय म्हणले, जा पत्नी सोबत सुखी राहा, लेकऱ्या सोबत सुखी राहा, सर्वांना काय कर सुखी ठेव, पण कुणाशिवाय? रामाशिवाय, म्हणजे रामाला सोडून जाय. माऊलींनी हरिपाठक आपल्याला सांगितलं, हरिहीन जन्म नरकची पैदाणार, ज्याच्यात राम नाही त्याला चालता बोलता नरक म्हणावं. काय म्हणावं? नरक म्हणावं. आणि सुग्रीव सुद्धा कोण्या संतांच्या सोबत राहिला होता? हनुमंताच्या सोबत राहिला होता. राम चेकअप करू लागले. हा आम्ही दखल घेत नाही, वाईट वाटावं अशी इच्छा नाही, परंतु रामाचं कार्य सुंदर बनावं. शक्य तरी फिरणारे नीट सांगत नाही, आणि ओवी नीट न सांगितल्यामुळे वेळ खातात. आणि आता आम्हाला सांगतायत, खरं सांगू शक्तीला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपल्याकडे असतो, त्यापेक्षा दोन तास जास्त असतात. पण ओवीला सोडून सांगितल्यामुळे ते तीन तास खातात. आता काय सांगायचं? आता पटपट चालायचं. चला हनुमंताच्या काय भक्तीच्या त्या वाटा रामायणाशिवाय नाही करणार.
ते दोन्ही एक आहे. टाइम टेबल संतांनी लावून दिलाय. 8 ते 9:30 राम आहे. 6:30 ते 7:30 हरिपाठ भजन जे काही असेल ते या ठिकाणी प्रमाणे हरिवीन जन्म राम तुमच्या शिवाय जगायचं म्हणजे उघडा नरक.